वऱ्हाडातील शेगाव हे गाव प्रसिद्ध झाले ते श्री संत गजानन महाराजांच्या पुनित वास्तव्यामुळे. शेगाव हे बुलढाणा जिल्ह्यातील गाव. फार पूर्वी या गावाचे नाव शिवगाव असं होतं. पुढे त्याचा अपभ्रंश होऊन शेगाव असं रूढ झालं. संत गजानन महाराज शेगावात माघ महिन्यात वद्य सप्तमीच्या दिवशी भक्तांच्या कल्याणासाठी सर्वप्रथम प्रकटले. मंडळी, तुम्ही सुद्धा गजानन महाराजांचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये गणगणगणात बोते असं नक्की लिहा आणि चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. गजानन महाराजांच्या जन्मस्थानाबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही, मात्र 23 फेब्रुवारी 1878 मध्ये त्यांचं प्रथम दर्शन झालं. त्या दिवशी माघ वद्य सप्तमी होती. बुलढाण्यातल्या शेगाव मध्ये महाराज दिगंबर अवस्थेत लोकांच्या दृष्टीस पडले अशी आख्यायिका आहे. तेव्हापासून माघ वद्य सप्तमी या दिवशी गजानन महाराजांचा प्रकट दिन संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा केला जातो. या दिवशी शेगावच्या गजानन मंदिरात मोठा उत्सव असतो. चरण पादुका पूजन, पालखी सोहळा असे अनेक विधी पार पाडले जातात. या निमित्ताने देशभरातून लाखो भक्त मंदिरात दर्शनासाठी येतात. शेगाव प्रमाणेच इतर ठिकाणी असलेल्या गजानन महाराजांच्या मठातही भव्य उत्सवाचं आयोजन केलं जातं. यंदा गजानन महाराजांचा प्रकट दिन बुधवारी 23 फेब्रुवारीला आलेला आहे. या दिवशी श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायणही केलं जातं. श्री गजानन विजय ग्रंथ एक सिद्ध ग्रंथ आहे ज्याच्या पारायणाने मनुष्याची सर्व मनोकामना पूर्ण होते. या ग्रंथाचे पारायण गजानन महाराज प्रकट दिनाच्या 1 आठवडा आधी किंवा 3 दिवस आधी प्रारंभ करणं आवश्यक आहे आणि प्रकट दिनाच्या दिवशी पारायण पूर्ण होणं आवश्यक आहे. त्यामुळे श्री गजानन महाराजांची कृपादृष्टी प्राप्त होते. जर एखाद्या कारणामुळे संपूर्ण ग्रंथाचं पारायण करणं शक्य नसेल तर किमान 21वा अध्याय नक्की वाचावा. या एका अध्यायाच्या पारायणाने संपूर्ण ग्रंथाच्या पारायणाचे पुण्य मिळते. अजून एक महत्वाची गोष्ट, या दिवशी गजानन महाराज 52 पाठ नक्की करा. या ग्रंथाच्या पारायणाची सुरुवात दशमी तिथीपासून करून द्वादशी तिथीपर्यंत म्हणजेच 3 दिवसात करू शकता. अशी ही मान्यता आहे की गुरुपुष्यामृताच्या दिवशी या ग्रंथाचे सर्व पाठ किंवा 21व्या अध्यायाचं पठण करून संपूर्ण पुण्य प्राप्त होते. श्री गजानन महाराजांच्या या मंत्राचा जपही या दिवशी तुम्ही नक्की करा. मंत्र याप्रमाणे, गण गण गणात बोते. ग्रंथाचा पाठ पूर्ण झाल्यावर श्री गजानन महाराज यांच्यासाठी झुणका भाकरीचा नैवेद्य दाखवावा आणि त्यांच्या प्रकट दिवसाच्या निमित्ताने शक्य असल्यास तुमच्या गावात जर गजानन महाराजांचे मंदिर असेल तर तिथे जाऊन दर्शन सुद्धा अवश्य घ्यावे. मंडळी, तुम्ही सुद्धा गजानन महाराजांचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये गणगणगणात बोते असं नक्की लिहा. लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.